राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, सक्रिय रुग्णांची संख्या वाढली तर कोरोना हे षडयंत्र, राजकोटमधील दोघांचा गोव्यात अजब दावा। बांबोळी सांताक्रूज उड्डाणपुलावर भीषण अपघात, सिमेंट मिक्सर ट्रकला भरधाव रेती वाहू डंपरची धडक, डंपर चालक गंभीर जखमी। विधानसभा प्रचाराचा मोगोप न ठेवला नारळ, भाजप सरकारवर ढवळीकर बंधूंची टीका, विधानसभा निवडणुकीसाठी मगोप सज्ज। केरी पेडणेतील श्री आजोबा देवस्थानच्या जत्रोत्सवाला दणक्यात सुरुवात, हजारो भाविकांची उपस्थिती, एसओपींचं पालन करत जत्रोत्सव साजरा करण्याचं आवाहन। चिरपुटे फोंड्यात बेकायदा गटार बांधकामावरून वाद, सर्वेक्षणात बांधकाम बेकायदा असल्याचं उघड, अरुंद रस्त्यामुळे प्रवाशांसाठी समस्या, रस्ता वाढवून देण्याची स्थानिकांची मागणी। यूएनच्या महत्वाच्या पदावर गोमंतकीय वंशाची महिला, यूएनच्या सहाय्यक सचिवपदी लिगिया नोरोंदांची नियुक्ती, न्यूयॉर्क येथील मुख्यालयाच्या प्रमुखपदी ही नेमणूक, यूएन प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांची घोषणा। डिचोली तालुक्यातल्या साळ पुनर्वसनमध्ये 25 वर्षांनंतर मिळाला रस्ता, पुनर्वसित तिळारी धरणग्रस्तांनी मानले मुख्यमंत्र्यांसह सभापती राजेश पाटणेकरांचे आभार। मूळ उत्तर प्रदेशचा आणि सध्या मानसवाडा कुंडईत राहणाऱ्या अनुपकुमार रामदुलार याचा पाण्यात बुडून मृत्यू, मासेमारी करण्याच्या मानसीत साठवलेल्या पाण्यात सापडला मृतदेह। कवी कुसुमाग्रजांची जयंती आणि मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून मराठीसाठी झटणाऱ्या 26 मान्यवरांचा सत्कार, साकळीच्या रवींद्र भवनातील कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विशेष सत्कार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि शब्दसारथी परिवाराचा पुढाकार। तरुण तेजपालनं केलेल्या कथित बलात्कार प्रकरणी सोमवारी अंतिम सुनावणी, 7 वर्षांनंतर निकाल शक्य, न्यायालयाच्या निवाड्याकडे गोव्यासह संपूर्ण देशाचं लक्ष। महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढला, 24 तासात 51 कोरोनाबाधितांचे बळी, दररोज आढळतात 8,000 अधिक रुग्ण। महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड गोत्यात, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून विरोधकांकडून टार्गेट, राजीनामा देण्याचे सरकारचे निर्देश मात्र राठोडांकडून प्रतिसाद नाही। भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविडवरील लसींच्या खासगी वितरणाला मंजुरी, खासगी रुग्णालयांसह फार्मसीमध्ये होणार उपलब्ध, 250 रुपयांचं शुल्क निश्चित। कोर्टाच्या सुनावणीसाठी यापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या लिंक्स शेअर करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप न वापरण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, संबंधित लिंक्स पाठवणार ईमेल आयडीसह संबंधित वकील किंवा व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर। काँग्रेस नेते राहुल गांधींनी केरळमध्ये मच्छीमारांसमवेत समुद्रात मारलेल्या उडीनंतर आता ॲप्सचा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर राहुल गांधींच्या फिटनेसची चर्चा। काँग्रेस नेतृत्वाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करणारे G23 समूहातील काही नेते पुन्हा आले एकत्र, जम्मूतील शांती संमेलनात गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी पक्षासंदर्भात उघड केली नाराजी। देशातील नामशेष होणाऱ्या प्राण्यांच्या यादीत गाढवाचा समावेश, गाढवाचं मांस खाल्ल्यानं आरोग्याबाबत फायदा होण्याच्या समजामुळे मांसाला मागणी, आंध्र प्रदेशमध्ये तपास सुरू। भारतीयांनी खेळणी उत्पादनात व्हावं आत्मनिर्भर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन, खेळणी निर्मिती करणाऱ्या उद्योजकाने एकत्र येण्याबाबत केली सूचना। अमेरिकेचा सौदी अरेबियाला दणका, पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येनंतर उगारला आणखी एक बडगा, सौदी नागरिकांना अमेरिकन व्हिसा देण्यास बंदी। चीनमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक मुलं जन्माला घालणं दाम्पत्याला भोवलं, 2 मुलांसाठी परवानगी असताना 7 मुलं जन्माला घातल्याबद्दल दाम्पत्याला चीन सरकारकडून तब्बल 1 कोटींचा दंड। टीम इंडियाचा फास्टर बॉलर जसप्रीत बुमराहची इंग्लंड विरुद्धच्या 4थ्या कसोटीतून माघार, बुमराहच्या विनंतीवरून रिलीज केल्याचं BCCI केलं स्पष्ट। भारताविरुद्धच्या 4थ्या कसोटीपूर्वी इंग्लंडचा फास्टर बॉलर ख्रिस वोक्स मायदेशी रवाना, रोटेशन पद्धतीमुळे अन्य खेळाडूंना संधी देण्यासाठी संघ व्यवस्थापनाचा निर्णय। IPL नव्या पर्वाचं आयोजन मुंबईसह हैदराबाद, बेंगळुरू आणि कोलकातामध्ये करण्याचा BCCI विचार, कोरोनाच्या प्रकोपामुळे एकाच शहरात पूर्ण स्पर्धा खेळवणं धोक्याचं असल्याचा निष्कर्ष। मराठी सिनेमा पावनखिंड 10 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं जारी केला पोस्टर, फरजंद फस्ते शिकस्तनंतर आणखी एक शिवपट, यापूर्वी केली होती शेर शिवराज हे चित्रपटाची घोषणा। बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकण्याची शक्यता, अश्विन वर्दे करणार शिवाजी महाराजांच्या जीवनावर बिग बजेट हिंदी चित्रपट।